केंद्र सरकारने नुकत्याच आर्थिक दृष्ट्या दुर्बल अर्थात ईडब्ल्यूएसच्या व्याख्येमध्ये निकषामध्ये बदल केलेले आहेत आणि त्या बदलाच्या संदर्भामध्ये जी एक्सपर्ट कमिटी नियुक्त केली होती त्याच्या शिफारसीप्रमाणे ते बदल केलेले आहेत। परंतु एक अखेदजनक आणि आश्चर्यजनक बाब अशी आहे की 5 एकर धारणा करणाऱ्या व्यक्तीच्याकडे जर एखाद्या व्यक्तीकडे 5 एकर जमीन असेल तर तो ईडब्ल्यूएसच्या व्याख्येमध्ये बसत नाही। दुर्दैवाने आज 5 एकरकडे ज्याच्याकडे जमीन आहे ती 5 एकर जमिनीमध्ये उन्हाळं उत्पन्न हे फार नगण्य असतं। बऱ्याचशा वेळेला शेतीमध्ये एवढ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात असताना कधी अतिवृष्टी होते, कधी नैसर्गिक आपत्ती होते, कधी दुष्काळ पडतो आणि शेतीच्या 5 एकरमध्ये म्हणजे एकत्रित कुटुंबाची व्याख्या जरी आपण विचार केला तर एका कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात जे 5 एकराच्या त्या सगळ्या जमिनीवर अवलंबून असतात। त्यामुळे कुटुंबाच्या हातात नेमके 5 एकरचं उत्पन्न मिळणार तरी किती, त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, दुसरीकडे आपण विचार केला होता की आरक्षण जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत किमान ओपन कॅटेगरीचा किंवा ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीचा पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यावा असा निर्णय हा राज्य शासनाने घेतला होता आणि त्याचा फायदा सुद्धा होऊ लागला होता। आता ही नवीन अडचण टाकली तर न मराठा आरक्षणाचा उपयोग न ईडब्ल्यूएसचा उपयोग अशा पद्धतीने ही परिस्थिती आज सामान्य माणसाची विशेषतः मराठा समाजाची निर्माण झालेली आहे। एसईबीसीचा फायदा नाही, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने ते रद्द बदल केल्यामुळे एसईबीसीचा फायदा मिळतच नाहीये आणि ते मिळत नसताना राज्य शासनाने पुढाकार घेऊन ईडब्ल्यूएसचा जो पर्याय हा उपलब्ध करून दिला होता त्याला सुद्धा आता या केंद्र सरकारच्या नकारात्मक भूमिकेमुळे फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणजे 50% अट जी आहे आरक्षणासंदर्भात ती त्यांनी काढून टाकली नाही, ती अट न काढून टाकल्यामुळे राज्य सरकारला आरक्षण देण्यासंदर्भातले प्रश्न अजूनही कायम आहेत आणि त्याच्यावर ही भर त्यांनी टाकलेली आहे की आता तुम्हाला 5 एकरची धारणा असेल तरी ईडब्ल्यूएसचे फायदे मिळू शकत नाही। तर मला वाटतं ही अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच अडचणीची आहे आणि ईडब्ल्यूएसचे फायदे हे खुल्या वर्गाला मिळू नयेत अशा प्रकारची सोय ही केंद्र सरकारने केलेली आहे। माझी अपील आहे मी या बाबतीमध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेब जे केंद्र सरकारमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, शरद पवार साहेब आणि आमचे संजय राऊत जी यांच्या तिघांशी मी बोलणार आहे, या बाबतीत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ही जी अन्यायकारक जी अट घालण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 5 एकरची धारणेचा ती त्यांनी अट काढून टाकावी आणि पूर्वीप्रमाणे ती जे काही निकष होते ते कायम ठेवावेत जेणेकरून ओपन कॅटेगरीला हा पर्याय ईडब्ल्यूएसचा उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचा विचार व्हावा अशी माझी आग्रहाची विनंती ही केंद्र सरकारला राहणार आहे। कॅबिनेटमध्ये काय विषय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीमध्ये कदाचित हा विषय निश्चितच घ्यायचा माझा प्रयत्न आहे। ज्यावेळेस बैठक होईल पुढची कॅबिनेटची त्याही मिटिंगमध्ये हा विषय मी मांडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून सुद्धा केंद्राकडे पत्र जाईल असे माझा प्रयत्न राहणार आहे।